शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याची घोषणा केलेली होती। तर जसे जसे मदतीचे प्रस्ताव या ठिकाणी शासनाला प्राप्त होत आहे, त्याप्रमाणे शासनाकडून या ठिकाणी निधी हा जो आहे तो वितरित केला जात आहे। अशाच प्रकारे काल दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय काढून 5 जिल्ह्यांकरिता 144 कोटी रुपयांपेक्षा जास्त या ठिकाणी नुकसान भरपाई शासनानं मंजूर केलेली आहे। तर जसे जसे मदतीचे प्रस्ताव शासनाला प्राप्त होतील, त्या तसतसे या ठिकाणी इतर जिल्ह्यांचे सुद्धा या ठिकाणी निधी मंजूर करण्यात येईल। तर मित्रांनो, काल दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी झालेल्या निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्याला किती शेतकऱ्यांना किती निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे, सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतर जिल्ह्यांचे अपडेट सुद्धा लवकरच देण्यात येईल, त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी नोव्हेंबर 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तो शासन निर्णय आपण सुरुवातीला पाहूयात। नोव्हेंबर 2023 या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या दरानुसार, आता तुम्हाला माहिती असेलच की नवीन दर काय आहेत ते आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत, तर त्या नवीन दरानुसार एकूण 144,10,66,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनानं या ठिकाणी या शासन निर्णयांवर मंजुरी दिलेली आहे। तर मित्रांनो, हे 5 जिल्ह्यांकरिता हा निधी आहे। तर ते 5 जिल्हे कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर सुरुवातीला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना 99,78,60,000 रुपयांचा निधी या ठिकाणी या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांना 28,37,35,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील 732 शेतकऱ्यांना 79,19,000 रुपये या ठिकाणी या शासन निर्णयान्वये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील 5,756 शेतकऱ्यांना 4,95,43,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,09,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। अशाच प्रकारे एकूण 5 जिल्ह्यातील 1,07,491 शेतकऱ्यांना 144,10,66,000 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये जी अवकाळी पाऊस झालेला होता, जी नुकसान भरपाई आहे ती या ठिकाणी आपण जिल्हानिहाय या ठिकाणी पाहिलेली आहे। तर मित्रांनो, इतर जिल्ह्यांचे अपडेट सुद्धा लवकरात लवकर आपल्यापर्यंत नक्की पोहोचवण्यात येईल, त्याकरिता तुम्ही जर आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।